बोल। कौन है? रितेश गावंड। काय दिसत काय नाही? तसेच कमलपाडा संघाचे संदेश पैकर हे सुद्धा इथे आलेले आहेत। त्यांचा जो सत्कार रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री संदेश पैकर कमलपाडा त्यांचा स्थानिक संघ हे सुद्धा इथे आलेले आहेत। त्यांचा जो सत्कार आपले मंडळाचे अध्यक्ष श्री गिरीश म्हात्रे हे करतील। संदेश पैकर यांचा जो सत्कार या मंडळाचे अध्यक्ष गिरीश म्हात्रे हे त्यांना मायेची शाल आणि पुष्पगुच्छ अर्पण करतात। धन्यवाद। बोल। दुसरा कुठला कॉल असतो? आता व्हिडिओ व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल असतो। कोणचा फोन होता? प्रत्येक असं काय करायला रेंज तिथे चालत दिसत हाय चाललंय। इंस्टावर लाईव्ह जा सांगत असेल अरे कॅच होती लावली नुसतं थांबून काय पंच झालं बघा ऍडजस्ट सामाजिक कार्यकर्ते नथुराम परशुराम पाटील यांनी स्टेज वरती या। सामाजिक कार्यकर्ते नथुराम परशुराम पाटील यांनी स्टेज वरती या। तसेच हरिश्चंद्र पाटील हरिश्चंद्र पाटील यांनी सुद्धा स्टेज वरती या। हरिश्चंद्र रामभाऊ पाटील बोकडा गावचे तसेच बोकडा गावचे भगवान पुरुष म्हात्रे गुरुजी यांनी सुद्धा स्टेजवर ज्ञानेश्वर कोळवे एकदम प्रतिनिधी माईकडे या। मी ते करते भोगळगावचे सामाजिक कार्यकर्ते श्री नथुराम पाटील हे इथे आलेले आहेत। त्यांच्या मंडळाच्या वतीनं आपण स्वागत करीत आहोत। त्यांच्या मंडळाच्या वतीनं गिरीश म्हात्रे मंडळाचे सदस्य श्री राजेश ठाकूर हे त्यांचे शाल मायेची शाल आणि पुच्छगुच्छ नथुराम पाटील यांना मायेची शाल आणि पुच्छगुच्छ या मंडळाचे सदस्य श्री राजेश ठाकूर देतील। आम्ही काय बोलणार बाबा। तसेच भगवान पुरुषो म्हात्रे गुरुजी यांचं जे सत्कार या मंडळाचे सदस्य श्री राजेश फोटो कॅप्चर करतो। भगवान म्हात्रे गुरुजी यांचं जे सत्कार या मंडळाचे सदस्य श्री राजेश त्यांना माझ्याशी शाल आणि पुष्पगुच्छ अर्पण करतील। धन्यवाद। तसेच आमचे गावचे हरिश्चंद्र रामभाऊ पाटील हे सुद्धा इथे आलेले आहेत। त्यांचा जो सत्कार या मंडळाच्या अध्यक्ष डिमांड वाढली श्री गिरीश म्हात्रे करतील। त्याला बोलू लाईव्ह घ्यायला सांग त्यांना शाल आणि भेटवस्तू या मंडळाचे सदस्य राजेश ठाकूर गिरीश म्हात्रे गिरीश म्हात्रे या मंडळाचे अध्यक्ष गिरीश म्हात्रे देतील मायेची शाल आणि भेटवस्तू। धन्यवाद। रमेश ठाकूर सुद्धा इथे आलेले आहेत। त्यांचा जो सत्कार राजेश
करण्यासाठी. मैदान क्रमांक 6 वर यापुढे होणारा सामना शिवाई बांधन जय हनुमानचरी मैदान क्रमांक 6 वर शिवाई बांधन जय हनुमानचरी मैदान क्रमांक 6 वर एक 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर चरी संघाने साधा ताबा घ्यायचा. मस्त कॉल रे उचल दादा प्रतीक. हॅलो हा बोल. मी इंस्टावर लाईव्ह ऐकतो रायगड कबड्डी पेज. हा बोल ऑफलाईन गेलो असेल उलटा 5-10 मिनिटात अरे नंतर टाकतात आम नाही तुम्ही. मी आता शूटिंग चालू आहे. अरे आउट ಮಾಡಿ ಫಿರ ಬಸ್ ಇದಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ವರ್ನ್ ಬಂದು ಕೆಚ್ ಹಲೋ हॅलो कबड्यांना आलो तर असं झालं आलो म्हणून आलो दहापर्यंत येऊ असू दे हा करतो धर हे पकड भेटला अरे पती थांब जरा थांब 5 मिनिटं तू तरी कधी मजा करशील हे मोठं कर. गोलू आहे रे बघ गोलू आहे गोलू तो कधी मान काढ देतो. भेटला रे नऊ सात पहिला नंबर आहे.
बाला गोळी आणि पती तिकडे जण जायच तिकडे नाही ब बदले त्या जाईल बसला अरे मग काढतो सगळ्या सगळ्या टेन्शन ना आपल्याला पडला बोलले मग असे ना ते 9-7 पॉइंट रे अच्छा अच्छा सर इट्स ओके समजला समजला कोबरा 5 5 ले जाऊ बस 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 नेट बंद करून ठेव लाईट वर टाक सुजन वर घरून सेवा पडतील मला माझ्यावर करूच नको सांगितलं माझा नको टाकू हे होईल कट होईल व्हिडिओ पॉज करू पॉज करून कट होते नको नको माझ्यावर नाही करणार तो पतिक पतिकला माहिती मी व्हिडिओ करते आता याला केला याला केला व्हिडिओ कॉल नाही चिटिंग करतो व्हिडिओ कॉल नाही रे केली असं थांबायचं आहे ना रे आणि त्याला फोन नंबर सांग व्हिडिओ कॉल आला ना तर बसेल बाकी कुठला पण कॉल आला तर काय नॉर्मल फोनला कट करू शकतो रे आपण बोल म्हणून लावला नाही मी तुला दिसलं ना तेव्हा मी त्यांना सांगतो तो डोकुमाला कॉल लाव नंतर मी बोललो डोकुमाला राहू दे डोकुमा खेळत असेल भायला कॉल लाव शिवाई बांधण शिवाई बांधण वर्सेस जे हरमन तरी हा सामना मैदान क्रमांक 6 वर होईल तरी दोन्ही संघांनी मैदानात या आपल्याला मध्ये वेळ देणार जाणार नाही याची पूर्व सूचना आम्ही दिलेली होती तरी मित्र विना विलंब मैदानाचा ताबा घ्या चारही मैदान आता मोकळी होत आहेत आणि बांधण वर्सेस करी हा सामना मैदान क्रमांक 6 वर होईल दोन्ही संघाने त्वरित मैदानाकडे यायचं आहे म्हणजे हे नाही हलत नाही एकदम ग्रँटेड नाही हा आहे थोडंसं किंवा येस असं पण आहे स्टेबलायझेशन आहे कारण मी गेले वेळे व्हिडिओ करताना काढे पण दिसतात डॉट्स हलतात ते बघ डॉट्स हलतात पण आपण फ्री स्क्रीन नाही आलं तेवढे आपण मोबाईल असा 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 हलवला ना हलवायचं म्हणजे कपड्या नाही ती तरी पण त्या व्हिडिओ स्टेबलच आहे स्टेबल आहे सगळ्यांना सुपर सोडी नंबर सबसेट झाली हा हलतच नाही तोड नाही ऐकला जात रे फक्त एवढंच काय रे जाम नाही करू
पट धरला परत शिवाजी बांधण हनुमानसरी जय हनुमानसरी शिवाजी बांधण त्वरित मैदानाचा ताबा घ्या. आपल्याला अर्धा तासापूर्वी पुकार दिलेला होता आणि खरी सूचना दिलेली होती आपल्याला मध्ये वेळ दिला जाणार नाही. आपल्याला मध्ये वेळ दिला जाणार नाही. त्वरित मैदानाकडे जायचं आपल्याला सामने पार पाडायचे. जे जे संघ विजयी झालेले आहेत त्यांनी कुठेही जाऊ नका. केव्हाही आपल्याला पुकार दिला जाईल. मैदान क्रमांक चार वरील सामना झाला त्यामधल्या विजयी संघाने कारे वर्सेस स्वागत. जो संघ विजयी झालेला आहे त्यांनी 65 मिनिटाच्या अवधीत आपल्याला मैदान क्रमांक चार वर पुन्हा यायचं आहे. त्याची कारणी 65 मिनिटाच्या अवधीत आपल्याला कोपरपाडा वर्सेस कारवी हा सामना घ्यायचा आहे. सॉरी सॉरी कधी गेला इथं लक्षात ठेवायचा. अरे 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 बटन ट्रान्स द्यायला लागले. अभिनंदन मैदान क्रमांक 6 वर हजर झालेले मला वाटते. चला शिवाजी बांधण आपण त्वरित मैदानाकडे चला. सॉरी शिवाजी बांधण आलेलं आहे. सॉरी 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 शिवाजी बांधण आज आम्ही हजर झालेला आहे. हनुमानसरी ग्राउंडवर जय हनुमानसरी. आपण त्वरित मैदानाकडे थांबायचा. आपल्याला वेळ कमी आहे. ग्राउंड नंबर 6 चे सामनाधिकारी सरपंच जेपी म्हात्रे सुरेश पाटील रणजित कुलकर्णी निकेश मगर नवनाथ पोळकर अनुरोध पाटील. नवतरुण क्रीडामंडळ कारावी वादळप्रभ शावार असा जो आता सामना मैदान क्रमांक 4 वर झाला. नवतरुण क्रीडामंडळ कारावी हा संघ 18 गुणांनी विजय झाला. अभिनंदन. या स्पर्धेनिमित्तानं सुरेश पाटील बेलपाडा इथं आलेले आहेत. त्यांनी स्टेजवरती या. सुरेश पाटील बेलपाडा
एकनाथ नागाजी पाटील यांनी स्टेजवर दिया. एकनाथ पाटील या स्टेजवर दिया. सुरेश पाटील भुलकरा यांचं स्वागत. गावचे माजी सरपंच श्री भगवान पाटील त्यांना मायेची शाल आणि पुष्पगुच्छ त्यांना देतील. कूल शब्दांचा वापर. एकनाथ पाटील यांचं सगळं स्वागत. मंडळाचे रामपंच सदस्य श्री भगवान पाटील त्यांना मायेची शाल आणि पुष्पगुच्छ अर्पण करतील. श्री एकनाथ पाटील राउंड नंबर सहाचे सामनाधिकारी जयप्रकाश मात्रे, जेपी मात्रे, राकेश मगर. गेला बघा बस रायडर आव.